महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचं दुःखद निधन झालंय. मूळचे सांगलीचे असलेल्या सुनील देशमुखांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. 1970 ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तिथे त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगसह MBA आणि डेडी ही कायद्याची पदवीही घेतली. अमेरिकेत वकिली करण्याचा परवानाही त्यांनी प्राप्त केला. महिला सक्षमीकरणासाठी अमेरिकेत केलेल्या कामाबद्दल त्यांना न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरमध्ये श्रीमती हिलरी क्लिंटन यांच्यासमवेत फुल वीक सॅल्यूटचा सन्मान मिळाला. मराठी भाषा, समाज आणि संस्कृती याबद्दल त्यांना प्रेम आणि कळकळ होती आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशनला 1 कोटी रुपयांची देणगी देऊन 1994 महाराष्ट्र फाउंडेशनची मराठी साहित्य पुरस्कार ही योजना सुरू केली. तर देशमुख हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही पाठीराखे होते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी 40 वर्षांपूर्वी महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या संस्थेची स्थापना केली होती आणि त्यामध्ये सुनील देशमुख हे एक अतिशय महत्त्वाचं नाव होतं. ते स्वतः महाराष्ट्र फाउंडेशनचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले होते आणि महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमांच्या मध्ये ते सहभागी होत होते. महाराष्ट्रामध्ये ज्या संस्था, ज्या चळवळी, जे कार्यकर्ते, जे लेखक असे होते की ज्यांची समाजाभिमुखता होती आणि ज्यांना चळवळीमध्ये रस होता, त्या लोकांना एकत्र करून की त्या लोकांना शोधून त्यांना आपण देणग्या देऊन त्यांना अधिक कार्यप्रवण करायचं असा त्यांचा एकूणएक त्यांचा म्हणूया आपण सुनील देशमुखांचा धर्म होता. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक आणि या संस्थेला दिशा देणारे सुनील देशमुख यांचं जे आकस्मिक निधन झालेलं आहे आणि तो सगळा मला असं वाटतं महाराष्ट्राच्या चळवळी, महाराष्ट्राचे सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्राची सामाजिक चळवळ या सगळ्यांना तो धक्का आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.